पक्षाचा उद्या ठाण्यामध्ये मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरेंची तोफ उद्या ठाण्यामध्ये धडाडणार आहे. भगवा सप्ताहानिमित्तानं ठाण्यामध्ये भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. गडकरी रंगायतन इथे उद्धव ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरेंची तोफ उद्या ठाण्यामध्ये धडाडणार आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. सांगलीमध्ये तपासणीसाठी डॉक्टर बोलावण्यात आलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणामुळे भोवळ आली आणि मनोज जरांगे पाटील यांचा कोल्हापूर दौरा मात्र होणार असल्याचं समजतंय. मात्र सांगली इथे दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील आले असता त्यांची तब्येत बिघडली आहे आणि त्यासाठी तपासणीकरता डॉक्टरांना बोलावण्यात आलेलं आहे. पालघरमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. पालघरच्या मनोर मार्गावरती गणेश घाट इथे भरधाव कारनं एकाला चिरडलंय. अपघातामध्ये वाडा तालुक्यातील सागर पाटील नामक व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. कामावरून घरी परतत असताना सागरला या भरधाव कारनं धडक दिली. या अपघातानंतर कारचालक सचिन गोरख सुरवसेनं घटनास्थळावरून धूम ठोकली आहे. मात्र मनोर पोलिसांनी त्याला अटक केली आणि आरोपी सुरवसे हा मूळचा लातूर इथला असल्याची माहिती मिळाली आहे. पालघरमध्ये हिट अँड रनची घटना. पालघरच्या मनोर मार्गावरती गणेश घाट इथे एका भरधाव कारनं एकाला चिरडलंय. या अपघातामध्ये वाडा तालुक्यातील सागर पाटील नामक व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. कामावरून घरी परतत असताना सागरला या भरधाव कारनं धडक दिली आणि अपघातानंतर कारचालक सचिन गोरख सुरवसे नावाच्या व्यक्तीनं घटनास्थळावरून धूम ठोकली आहे. आणखी अशाच काही बातम्या आपण बघणार आहोतच, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.